उरण तालुक्यातील करंजा येथे 100 हून अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने गावाचे कामकाज ठप्प झाले आहे। सर्व काही बंद असल्याने ग्रामस्थांच्या भावनांचा शनिवारी रात्री उद्रेक होऊन जमावाने ग्रामपंचायतीवर धडक देत हल्लाबोल केला। परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच पोलिसांनी ती नियंत्रणाखाली आणल्याने मोठा अनर्थ टळला। करंजा गावातील सुरकीचा पाड्यातील एकाला कोरोनाची लागण झाली होती, त्याचा फैलाव गावभर होत सध्या 100 हून अधिक रुग्ण झाले आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून गावबंदी करीत सर्व व्यवहारही बंद करण्यात आले आहेत। परिणामी धड गावाबाहेर जाता येत नाही, तर जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद आहेत। त्यातच काही पेशंटचे पैसे भरूनही रिपोर्ट आले नाही। रात्री अपरात्री पेशंटला नेण्यासाठी येणे, पेशंटची सोय न करणे असे आरोप करीत ग्रामस्थ संतप्त झाले। यावेळी जमाव मोठ्या संख्येने जमा होऊन ग्रामपंचायत कार्यालयावर भडकला। जमावाच्या भावना पाहता हल्लाबोल होण्याची शक्यता होती याची गुणगुण लागताच सहाय्यक आयुक्त विठ्ठल दामगुडे, वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली। नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।